जनता कर्फ्यूला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. नेहमी मॉर्निंग वॉकर्सनी गजबजलेला रंकाळा परिसर निर्मनुष्य झाला. ज्ञानेश्वर आपल्या सोबत. एकूणच ही सध्याची आपण परिस्थिती पाहतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलंय सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत या जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचं, अर्थात घरात बसून या जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलंय. आणि यावर आता अगदी रात्रीपर्यंत महाराष्ट्रासह देशात कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल. ही जी दृश्य आहेत, ही दृश्य आहेत कोल्हापुरातली. निर्मनुष्य रस्ते पाहायला मिळत आहेत. सगळेजण घरात बसून या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी झालेले आहेत. अर्थात हेच अपेक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन अत्यंत महत्वपूर्ण आहे. या कोरोना संसर्गापासून आपल्याला वाचायचं असेल, बचाव करायचा असेल, लढा द्यायचा असेल, तर आपण आज दिवसभर घरात बसणं अत्यंत महत्वाचं आहे. कोल्हापुरातली रंकाळा परिसरातली ड्रोनची दृश्य आपण पाहतो आहोत. ज्या रंकाळा परिसरामध्ये दररोज सकाळी मॉर्निंग वॉकर्सनी गर्दी केलेली असते, गजबजलेला हा संपूर्ण रंकाळाचा परिसर असतो. कोल्हापूरमध्ये या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर रविवारी विशेषतः जास्त गर्दी असते. मात्र आज पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. निर्मनुष्य हा सगळा तलावाचा किनारा, रंकाळा हा मोठा तलाव, मोठं तळ तिथलं कोल्हापुरातलं, आणि इथे मॉर्निंग वॉकर्स मोठी गर्दी करतात दर रविवारी. मात्र आता एकूणच आपण हे सगळं चित्र जे पाहतो आहोत, अगदी स्पष्टपणे एकही माणूस आपल्याला रंकाळाच्या काठावर दिसत नाही. आनंदाची गोष्ट आहे. सगळेजण उत्तम प्रतिसाद या जनता कर्फ्यूला देताना पाहायला मिळत आहेत. अर्थात घरात बसायचंय आणि घरात बसून या जनता कर्फ्यूमध्ये आपण सगळ्यांनी प्रत्येकानं सहभागी व्हायचंय. अत्यंत महत्वाचं हे आपल्या सगळ्यांसाठी म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेला हा उपाय आहे. संसर्ग टाळण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये अशीच अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा कोल्हापूरकरांकडून पूर्णत्वास जाते आहे. रंकाळ्याचा एरवी गजबजलेला हा सगळा परिसर निर्मनुष्य आहे, शुकशुकाट आहे. एकही माणूस आपल्याला घराबाहेर पडलेला पाहायला मिळत नाही. रंकाळ्याचा हा जो पूर्ण परिसर आहे, कोल्हापूरमधला रंकाळा तलाव आणि रंकाळ्याच्या या तलावाच्या काठावरती मोठ्या प्रमाणात गर्दी असते रविवारी. सगळे मॉर्निंग वॉकर्स गर्दी करतात. मात्र आज आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल, ही सगळी दृश्य जी आपण पाहतो आहोत ड्रोन मधले, ही सगळे दृश्य. आणि या रंकाळ्याच्या काठावर सध्या एकही माणूस नाही. अगदी निर्मनुष्य असलेली ही जागा आपण पहिल्यांदा ही अशी सगळी दृश्य पाहायला मिळत आहेत. घरात राहून संसर्ग टाळणं महत्वाचं आहे आणि त्याला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी, पाहूया. देशभरात असलेल्या जनता कर्फ्यूला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मी सध्या रंकाळ्यावरती आहे आणि या ठिकाणचं जर तुम्ही दृश्य बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकर्स येत असतात. मात्र आज मॉर्निंग वॉकर्स या ठिकाणी दाखल झाले नसल्याचं पाहायला मिळते. त्यांनी जनता कर्फ्यूला पाठिंबा दिल्याचं या ठिकाणी दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ड्रोनच्या माध्यमातून ही सगळी तुम्ही दृश्य पाहू शकताय. आणि या ठिकाणी बघितलं तर हा सगळा रंकाळ्याचा परिसर आहे तो पूर्णपणे आहे तो निर्मनुष्य असल्याचं पाहायला मिळते. खरं तर दररोज सकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, ती गर्दी मॉर्निंग वॉकर्सची होत असते आणि त्यानंतर दिवसभर पर्यटकांचा मोठा लोंढा या ठिकाणी येत असतोय. ऐतिहासिक असा हा रंकाळा आणि या रंकाळा परिसरामध्ये सकाळचं एक आल्हाददायक वातावरण नेहमीच पाहायला मिळते. मात्र रंकाळा परिसर आणि त्याच्या आजूबाजूचे रस्ते बघायला गेले तर आज ही निर्मनुष्य असल्याचं पाहायला मिळते. खरं तर सकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठी गर्दी नेहमीच पाहायला मिळते. दुकाने सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये उघडे असतात या ठिकाणी आणि मॉर्निंग वॉकर्सना आवश्यक असलेले ज्यूस वगैरे या ठिकाणी सगळे उपलब्ध असतात. मात्र आज सगळी ही दुकानं सुद्धा बंद असल्याचं पाहायला मिळते. एकूणच कोल्हापूर शहराचा आढावा घ्यायला गेला तर सकाळपासूनच इथे जनता कर्फ्यूला इथे कोल्हापूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळते. खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जनता कर्फ्यू आहे तो पुकारण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये मात्र अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र कोल्हापूरकर आता या प्रशासनाच्या आव्हानाला सामोरं जाताना पाहायला मिळते. प्रशासनाकडून ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करताना कोल्हापूरकर आपणाला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे कोल्हापूरची स्थिती पाहायला गेली तर सकाळपासूनच आहे ते जनता कर्फ्यूला कोल्हापूरकरांनी एक उत्तम प्रतिसाद दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.